तर आज आपण बीए सेकंड इयरच्या फोर्थ सेमच्या दुसऱ्या चॅप्टरचा क्रांतिकारी चळवळीचा विचार करणार आहोत. मागच्या पिरियडला आपण बंगाल आणि महाराष्ट्राच्या क्रांतिकार्याची चर्चा केली होती. आज आपण भारताबाहेरील क्रांतिकार्य कसे होते या संदर्भात चर्चा करणार आहोत. त्या संदर्भाने पहिल्यांदा आपल्याला श्यामजी कृष्ण वर्मा यांचा अभ्यास करावा लागतो. भारताबाहेर ज्यांनी क्रांतिकार्य केले त्यात श्यामजी कृष्ण वर्मा यांचा महत्त्वाचा वाटा आहे. ते 1897 मध्ये लंडनला स्थायिक झाले. परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय तरुणांना श्यामजी वर्मा शिष्यवृत्ती देत असत. या निमित्ताने देशभक्त तरुणांना एकत्र आणून राष्ट्रवादी गट तयार करणे हा त्यांचा उद्देश होता. त्याद्वारे श्यामजी भारतीय स्वातंत्र्यासाठी परदेशातून प्रयत्न करीत होते. ब्रिटिश सरकारवर टीका करणाऱ्या त्यांच्या लिखाणामुळे श्यामजी शर्मांकडे इंग्लंड सरकारचे लक्ष गेले. ब्रिटिश सरकारवर त्यांनी टीका केली आणि सरकारने त्यांना पकडण्यासाठी प्रयत्न केले. परंतु तत्पूर्वी ते पॅरिसला गेले आणि तेथेच राहून क्रांतिकार्य करू लागले. लंडन येथील क्रांतिकारकांच्या हालचालीचे गुप्त केंद्र इंडिया हाऊस होते. श्यामजी वर्मा पॅरिसला गेल्यानंतर लंडनचे केंद्र सावरकरांनी सांभाळले. सावरकर श्यामजी वर्मांकडून शिष्यवृत्ती घेऊन इंग्लंडला आले होते. त्यांनी तेथे जोरदार क्रांतिकार्य केले. या क्रांतिकारकांपैकी मदनलाल धिंगराने एक इंग्रज अधिकारी कर्नल वायली यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यामुळे मदनलाल धिंगरा यांना फासावर जावं लागलं. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे गदर चळवळ. तर परदेशातील क्रांतिकार्यामध्ये गदर चळवळीचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. ही चळवळ अमेरिकेत लाला हरदयाळ यांनी चालवली. त्यांनी त्यासाठी फंड तयार केला. वंगभंगानंतर या चळवळीस विशेष जोर चढला. नागपूरचे डॉक्टर पासा खांजवडे यांनी या कार्यात अतिशय महत्त्वाचा वाटा उचलला. त्यांनी अमेरिकेतील भारतीय तरुणांना क्रांतिकार्यासाठी संघटित केले. लाला हरदयाळ यांनी देखील काही काळ लाहोरच्या क्रांतिकार्याची धुरा सांभाळली. परंतु ते शक्य न झाल्यामुळे अमेरिकेतील क्रांतिकारी गटाचे जे काही कार्य होते ते त्यांनी सांभाळलं. त्यासाठी गदर नावाचे वृत्तपत्र देखील त्यांनी सुरू केले. या चळवळीला बऱ्याच अमेरिकन जनतेची सहानुभूती होती. अमेरिकेत कार्याच्या दृष्टीने अनेक ठिकाणी याच्या शाखा देखील स्थापन झाल्या होत्या. पुढे ब्रिटिश सरकारची इकडे लक्ष केल्यानंतर लाला हरदयाळ यांना पकडण्यात आले. परंतु जामिनावर सुटका झाल्यानंतर ते स्वित्झर्लंडमध्ये निघून गेले. 1914 मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाल्यानंतर परदेशातील या क्रांतिकारी संघटनेने परिस्थितीचा फायदा घेण्याचे ठरविले. गदर चळवळीच्या अनुयायांनी शेकडोच्या संख्येने भारतामध्ये येऊन इंग्रजांविरुद्ध उठाव घडवून आणावा असा प्रयत्न होता. परंतु क्रांतिकारकांच्या या कार्यावर ब्रिटिश सरकारची करडी नजर होती आणि त्याच्यामुळे ते शक्य झाले नाही असं आपल्याला दिसते. गदर गटाने इंग्लंडच्या शत्रूशी देखील संपर्क साधला. विशेषतः शक्तिशाली जर्मनीची मदत मिळविण्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले. त्या दृष्टीने भारतामध्ये फार मोठे कट कारस्थान रचले गेले आणि हे कट कारस्थान लाहोर कट म्हणून प्रसिद्ध आहे. जर्मनीने भारतावर हल्ला चढवावा आणि त्याचवेळी भारतात घुसलेल्या क्रांतिकारकांनी ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध सशस्त्र उठाव करावा, शिपायांनी लढण्यास सुरुवात करावी अशी योजना होती. पण सरकारच्या सतर्कतेमुळे आणि फितुरीत झाल्यामुळे लाहोर कट हा अपयशी ठरला. यातच विष्णू पिंगळे व अनेकांना फासावर लटकवण्यात आले आणि येथूनच भारतातील जी काही क्रांतिकारी चळवळ होती ती मागे पडत गेल्याचं आपल्याला दिसते. आता यानंतर आपण बघणार आहोत क्रांतिकारी चळवळीचा दुसरा टप्पा. तर गुलामगिरीच्या शृंखलेतून भारताला मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याची आहुती देणारी क्रांतिकारी चळवळ भारतामध्ये सुरू झाली. त्याचा प्रारंभ 19व्या शतकाच्या उत्तरार्धात झालेला दिसून येतो. विशेषतः लाड कर्जनच्या कारकिर्दीत त्याचे प्रमाण वाढल्याचं आपल्याला दिसून येते. 1905च्या बंगालच्या फाळणीमुळे या क्रांतिकार्यात तेल ओतले जाऊन क्रांतीची जी काही ज्वाला होती ती जास्तच भडकली. त्यानंतर पहिल्या महायुद्धाचा फायदा घेऊन देश विदेशातील क्रांतिकारकांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध उठावाचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नानंतर हे काहीसे मंदावले. कदाचित पहिल्या महायुद्धात इंग्लंडचा विजय झाला हे देखील एक कारण असू शकेल. शिवाय यानंतरच्या काळात महात्मा गांधींचा उदय झाला. अहिंसेच्या या पुजाऱ्याकडे स्वातंत्र्य चळवळीची सूत्रे गेली. स्वाभाविकच क्रांतिकार्यावर देखील त्याचा प्रभाव पडला. मात्र चौरी चौरा घटनेनंतर गांधींनी
अकस्मात असहकार आंदोलन मागे घेतात, पुनश्च लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि त्यातून पुन्हा भारतात क्रांतिकारी चळवळींना वेग आला. आणि त्या दृष्टीने या दुसऱ्या टप्प्यातील ज्या काही महत्त्वाच्या घटना क्रांतिकारी कार्यामध्ये घडल्या त्याचा आपल्याला आढावा घ्यावा लागतो, तो आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. तर क्रांतिकारी चळवळीच्या दुसऱ्या टप्प्याचा अभ्यास करताना आपल्याला बंगालमधील क्रांतिकारी प्रामुख्याने लक्षात घ्यावे लागते. त्यातही चितगाव कट हा त्यात अतिशय महत्त्वाचा होता. असहकार आंदोलन बंद झाल्यानंतर बंगालमधील क्रांतिकारकांमध्ये नवीन उत्साह निर्माण झाला. त्यातून चितगाव क्रांतिकारी संघटना अस्तित्वात आली. क्रांतिकार्यासाठी तयार असलेल्या युवकांना संघटित करून त्यांना स्फोटकांचे शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देणे, खजिन्यावर धाडी घालून पैसा उभा करणे यासारखे कार्य संघटनेच्या माध्यमातून सुरू झाले. या सर्व कार्याचे सूत्रसंचालन सूर्यसेन यांच्याकडे होते. काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून देखील त्यांनी कार्य केलेले होते. त्यांच्याच प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली चितगाव कट अंमलात आणण्याचे ठरले. चितगाव हे बंगालमधील जिल्ह्याचे ठिकाण आणि महत्त्वाचे बंदर होते. तेथील शस्त्रागाराचा ताबा घ्यायचा व संपर्काची व दळणवळणाची संपूर्ण व्यवस्था उद्ध्वस्त करायची आणि चितगावावर नियंत्रण प्रस्थापित करून देशमुक्तीचा प्रारंभ करायचा असा एकूण कट होता. त्यासाठी 18 एप्रिल 1930 हा दिवस निवडण्यात आला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कटात प्रीतिलता वड्डेदार आणि कल्पना दत्त या दोन मुली देखील सहभागी झाल्या होत्या. प्रत्यक्ष कार्याच्या दृष्टीने वेगवेगळे गट बनवून त्यांच्याकडे स्वतंत्र कामगिरी सोपविण्यात आलेली होती. ठरलेल्या दिवशी म्हणजे 18 एप्रिल रोजी कारवाईला प्रारंभ झाला. रेल्वे मार्ग, टेलिफोन व तारा यंत्रे उद्ध्वस्त केल्यानंतर चितगावच्या शस्त्रागारावर क्रांतिकारकांनी आपला अधिकार प्रस्थापित केला. अर्थात यावेळी झालेला विरोध मोडून काढण्यात आला. मात्र ही बातमी ब्रिटिश अधिकाऱ्यांना कळताच सशस्त्र सैनिक पाठवण्यात आले. परिणामी उभयपक्षी संघर्ष सुरू झाला. त्यात अनेक क्रांतिकारकांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर देखील अनेक महिने हा संघर्ष सुरूच होता. ह्याच दरम्यान चितगावच्या रेल्वे क्लबवर प्रीतिलता वड्डेदारने हल्ला चढविला. युरोपियन अधिकाऱ्यांना ठार मारणे हे क्रांतिकारकांचे मुख्य उद्दिष्ट होते. या हल्ल्यात दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. त्यात गोळी लागून प्रीतिलता वड्डेदार जखमी झाली. अशा स्थितीत संघर्ष करीत असताना पोलिसांच्या हाती लागून मानभंग होण्यापेक्षा त्या शूर मुलीने आत्मबलिदानाचा मार्ग पत्करला. चितगाव कटाचे सूत्रधार सूर्यसेन मात्र भूमिगत राहून क्रांतिकार्याचे संचालन करीत होते. त्यांना पकडण्यासाठी सरकार जंगजंग पछाडत होते. अखेर फितुरी आडवी आली आणि 1933 सूर्यसेन पकडल्या गेले. कल्पना दत्तला देखील अटक करण्यात आली. आणि चितगाव कट खटल्यातील क्रांतिकारकांना सरकारने चांगले धारेवर धरले. 1933 सूर्यसेन देखील पकडले गेले आणि या सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. सूर्यसेनला मात्र फाशीची शिक्षा देण्यात आली. यानंतर उत्तर भारतातील क्रांतिकार्य. तर 20व्या शतकाच्या 30व्या दशकात बंगालप्रमाणे उत्तर भारतात देखील क्रांतिकार्याला चालना मिळाली. देशात सर्वत्र क्रांतिकार्याचे सुसूत्रीकरण झाल्यानंतर त्याला यश मिळू शकेल या विश्वासाने 1924 कानपूर येथे एक बैठक घेण्यात आली. त्याचे आयोजन सचिंद्रनाथ सान्याल यांनी केले. याचवेळी ही हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन नावाची संघटना स्थापन करण्याचे ठरले. प्रांतोप्रांती या संघटनेच्या शाखा स्थापन करण्यात आला. सूत्रसंचालन करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ असावे असेही निश्चित करण्यात आले. तसेच प्रांतातील या शाखांनी क्रांतिकार्यासाठी लागणारा पैसा व साधन सामग्री स्वतःच्या बळावर उभ्या करायच्या होत्या. ब्रिटिशांची करडी नजर सर्वत्र असल्याने आपल्या कार्यात गुप्तता बाळगण्याचे व त्यासाठी आवश्यक असलेल्या शिस्तीचे कठोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशनच्या कार्यावर रशियात नुकत्याच झालेल्या साम्यवादी क्रांतीचा प्रभाव पडला होता. कानपूर बैठकीत ठरल्याप्रमाणे संयुक्त प्रांतामध्ये चंद्रशेखर आझाद, राजेंद्र लाहिरी इत्यादींच्या पुढाकाराने हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची शाखा स्थापन झाली. पंजाबमध्ये या कार्याची जबाबदारी सरदार भगतसिंग यांच्याकडे होती. रिव्हॉल्युशनरी
या आपल्या पत्रकाद्वारे संघटनेने क्रांतिकार्याचा निश्चय व्यक्त केला आणि तशी पत्रके संपूर्ण देशामध्ये वाटण्याची व्यवस्था करण्यात आली आणि यानंतर खऱ्या अर्थाने उत्तर प्रदेशातील जे काही क्रांतिकारी होतं ते सुरू झालेच आपल्याला दिसतं. याचा जो पहिला भाग आहे काकोरी खटला जो भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात अतिशय महत्त्वपूर्ण होता तो आपण पुढच्या पिरियडला बघणार आहोत.